कोरोनाचे संकट, शाळा कधी सुरू होतील माहिती नाही। तुमचे शिक्षक आणि तरुण भारत तुमच्या साथीला आहोत। मजा मस्ती फार झाली, आता घर बसल्या अभ्यास करा। तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनल वर। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुजाता देसाई, बालिका आदर्श विद्यालय। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या समाज विज्ञान पाठ्यपुस्तकातील भूगोल या विभागातील आपले राज्य कर्नाटक म्हणजेच आपल्या कर्नाटक राज्याची माहिती मिळवणार आहोत। या आपले राज्य कर्नाटक या प्रकरणामध्ये आपण या ठिकाणी कर्नाटक या नावाची पार्श्वभूमी, कर्नाटक राज्याचं भौगोलिक स्थान भारताच्या नकाशामध्ये भारतामध्ये, त्याचबरोबर कर्नाटक राज्याचा विस्तार पाहणार आहोत। सुरुवातीला आपण या ठिकाणी आपल्या कर्नाटक राज्याची पार्श्वभूमी पाहूया। प्राचीन काळापासून या ठिकाणी कर्नाटक नाम ही प्रचलित आहे। पहिल्यांदा या ठिकाणी त्याला कर्नाडू कर अधिक नाडू म्हणजे वैभवतेने संपन्न अशी भूमी असं म्हटलं जायचं। प्राचीन तामिळ साहित्यामध्ये या ठिकाणी करुनाट असा त्याचा उल्लेख आहे, म्हणजेच वैभव संपन्न भूमी असं हे आपलं कर्नाटक राज्य भौगोलिकतेनं विविध त्यानं संपन्न अशी भूमी आहे। याच्यामध्ये खनिज संपत्ती असेल, प्राणी अरण्ये, त्याचबरोबर अनेक प्रकारचे या ठिकाणी ऐतिहासिक भौगोलिक, तर अशा प्रकारच्या एकूण सर्व साधन संपत्तीनं नटलेलं आपलं हे कर्नाटक राज्य आहे। पहिल्यांदा आपण इथं कर्नाटक राज्याची पार्श्वभूमी पाहतो आहोत। भारताच्या स्वातंत्र्यानंतर या ठिकाणी 1 नोव्हेंबर 1956 मध्ये म्हैसूर या ठिकाणी हे विशाल मोठं राज्य बनलं गेलं। भाषावार प्रांत रचनेनुसार या ठिकाणी मुंबई, हैदराबाद, मद्रास, कोडगू हे सर्व जिल्हे या ठिकाणी मिळून 1 नोव्हेंबर 1956 साली म्हैसूर हे विशाल राज्य अस्तित्वात आले। मात्र या ठिकाणी त्यानंतर 1973 साली 1 नोव्हेंबर 1973 साली या आपल्या म्हैसूर राज्याचं नामकरण कर्नाटक असं झालं, ज्यावेळेला देवराज अर्स मुख्यमंत्री होते कर्नाटकचे। तर अशा प्रकारे या ठिकाणी 1 नोव्हेंबर 1973 पासून आपलं राज्य हे आपल्या राज्याचं नामकरण कर्नाटक राज्य असं झालं। आणि याचीच आठवण म्हणून या ठिकाणी 1 नोव्हेंबर हा दिवस या ठिकाणी कर्नाटक राज्योत्सव दिन म्हणून साजरा केला जातो। तर हे झाले आपण पाहिजे की कर्नाटक राज्याची पार्श्वभूमी, कर्नाटकच्या राज्याच्या नावाची पार्श्वभूमी पाहिली। आता आपण कर्नाटकचं भौगोलिक स्थान पाहणार आहोत। तर जेव्हा आपण भारताच्या नकाशामध्ये कर्नाटकचा नकाशा पाहतो, तर आपला कर्नाटक राज्य जे आहे म्हणजे कर्नाटक राज्याचा हा जो आपला प्रांत आहे हा भारताच्या दक्षिण भागामध्ये पश्चिम द्वीपकल्पीय भागामध्ये इथे या ठिकाणी असलेला हा आपला प्रांत आहे कर्नाटक राज्य। बघा, इथं तुमच्या लक्षात आलं असेल की पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण, इथं दक्षिणेला बिदर पासून ते इथं चामराजनगर पर्यंत, आणखी इथं पूर्वेला कोलार पासून या ठिकाणी इथं कारवार पर्यंत, तर हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे। त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण या ठिकाणी आपल्या कर्नाटक राज्याच्या शेजारील राज्यांची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत। बघा, इथं या ठिकाणी जेव्हा आपण पाहतो की इथं आपल्या उत्तरेला महाराष्ट्र राज्य आहे, त्यानंतर या ठिकाणी इथं आंध्र प्रदेश आहे, पुढे त्याच्यानंतर आपण जाऊया इथं तमिळनाडू आहे, आणखी त्याचबरोबर इथं केरळ आहे, केरळ राज्य आहे, आणि इथं गोवा राज्य आहे। आणखी या ठिकाणी म्हणजे इथं तुमच्या लक्षात आलं असेल की कर्नाटक राज्याच्या आपल्या कर्नाटक राज्याच्या शेजारील राज्यांची नावे सांगा म्हटल्यानंतर आपल्याला सांगता आलं पाहिजे। तर या ठिकाणी हे तुमच्या लक्षात आलं असेल गोवा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ ही आपल्या शेजारील राज्य आहे। बघा, त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या कर्नाटकाला भूसीमाही आहे आणि जलसीमाही आहे। आपल्या भूसीमाही आपल्या लक्षात आले असेल तिथे, जेव्हा आपण या ठिकाणी शेजारील राज्यांची माहिती घेतली त्यावेळेला लक्षात आलं असेल तुमच्या ह्या सर्व भूसीमा आहे। त्याचबरोबर या ठिकाणी इथं कारवार पासून, बघा, उत्तरेकडील कारवार पासून या ठिकाणी दक्षिणेकडील मंगळूर जे आपल्या कर्नाटकचं प्रवेशद्वार म्हटलं जातं, तर ही एवढी या ठिकाणी आपल्या कर्नाटकाला जलसीमा आहे। तर हे झालं या ठिकाणी कर्नाटक राज्याचं भौगोलिक स्थान आपण पाहिलं। आपल्या कर्नाटक राज्याचा या ठिकाणी आकार पहा कसा आहे, काजूसारखा आकार आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे। तर एकूणच काय, या ठिकाणी
आपल्या कर्नाटक राज्यामध्ये राज्याचे हे भौगोलिक स्थान म्हणजे दक्षिण भारतामधील पश्चिम द्वीपकल्पीय भागामध्ये वसलेला हा आपला प्रांत आहे आपलं कर्नाटक राज्य। पुढे जाऊया आपण कर्नाटक राज्याचा आपण विस्तार पाहायचा आहे। बघा कर्नाटक राज्याचं क्षेत्रफळ जे आहे ते 1,91,791 चौरस किलोमीटर आहे। म्हणजे हा जो सगळा आपण भूभाग पाहतो आहोत पूर्व पश्चिम त्याच्यानंतर उत्तर दक्षिण असेल किंवा आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य असेल तर अशा प्रकारे या ठिकाणी एकूण आपल्या संपूर्ण कर्नाटक राज्याचं क्षेत्रफळ जे आहे ते या ठिकाणी 1,91,791 चौरस किलोमीटर आहे। तर या एकूण आकारमानानुसार या क्षेत्रफळानुसार कर्नाटकचा भारतामध्ये 8वा क्रमांक लागतो। बघा तर अशा ह्या आपल्या कर्नाटकची लोकसंख्या किती आहे 2011 च्या जनगणनेनुसार आपल्या कर्नाटकची लोकसंख्या जी आहे ती 6,11,30,704 होती 2011 च्या जनगणनेनुसार। आणखी या लोकसंख्येच्या मानाने आपल्या कर्नाटकचा 2011 ला 9वा क्रमांक लागलेला होता संपूर्ण भारतामध्ये। पुढे जाऊया आपण या ठिकाणी कर्नाटकचा हा जो सगळा भूभाग आहे तो भारताच्या एकूण भूभागाच्या 5.83% इतका हा भूभाग आहे। तर हे हा झाला या ठिकाणी कर्नाटकचा विस्तार। आणखी पुढे जाऊया आपण या ठिकाणी कर्नाटकामध्ये एकूण हे 30 जिल्हे आहेत 30 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये इथं आहे का बेळगाव आहे त्याच्यानंतर विजापूर आहे इथं कलबुर्गी आहे बिदर आहे म्हणजे हे सगळे जे जिल्हे आहेत हे 30 जिल्हे आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी 176 तालुके आहेत 347 शहर आहेत आणखी 769 उपविभाग आहेत आणखी 29,340 खेडी आहेत। म्हणजे इथं तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा आपण कर्नाटकचा या ठिकाणी विस्तार पाहतो आहोत जी लोकसंख्या आपण पाहिलेली आहे किंवा या ठिकाणी कर्नाटकच्या विस्तारामध्ये शहर उपविभाग त्याचबरोबर खेडी यांचा आपण इथं अभ्यास घेतलेला आहे। आणखी एक म्हणजे या ठिकाणी विस्ताराने मोठा असलेला जिल्हा म्हणजे आपला बेळगाव जिल्हा। एकूण कर्नाटकामध्ये विस्ताराने मोठा असलेला जिल्हा म्हणजे बेळगाव जिल्हा आणि विस्ताराने लहान असलेला जिल्हा म्हणजे इथं बेंगळूर ग्रामीण आहे हा जिल्हा। त्याचबरोबर आणखी एक आहे पा इथं एकूण आपल्या कर्नाटक राज्याचा राज्यकारभार करण्यासाठी कर्नाटक राज्याचा राज्यकारभार सुव्यवस्थितरित्या करण्यासाठी या ठिकाणी याचे 4 विभाग पाडलेले आहेत ते म्हणजे एक म्हणजे बेंगळूर दुसरं म्हणजे या ठिकाणी मैसूर तिसरं म्हणजे बेळगाव आणि चौथं म्हणजे गुलबर्गा म्हणजेच कलबुर्गी। लक्षात आलं का तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रशासनाच्या दृष्टीनं हे 4 विभाग या ठिकाणी कर्नाटकचे पाडले गेलेले आहेत आणि त्यानुसारच आपल्या कर्नाटक राज्याचा राज्यकारभार सुव्यवस्थितरित्या चालतो आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या आपल्या प्रकरणामध्ये या ठिकाणी कर्नाटक राज्याचं राज्याच्या नावाची पार्श्वभूमी कर्नाटक राज्याचा विस्तार कर्नाटक हे आपल्या 29 राज्यांपैकी एक राज्य आहे हे आपण सर्व पाहिलेलं आहे। तर तुम्ही वाचन केलं पाहिजे आणि जे तुम्हाला आणखी काही प्रश्न काढावयाचे असतील याच्यामध्ये एक एक मार्कांची भरपूर प्रश्न येतात त्याच्यामध्ये रिकाम्या जागांसाठी सुद्धा येऊ शकतात किंवा जोड्या जुळवांसाठी सुद्धा येऊ शकतात तर तुम्ही त्याचं वाचन केलं पाहिजे आणि ही प्रश्न उत्तरं काढली पाहिजे। धन्यवाद। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।